सत्ता नसताना आमच्या काही सरकारांनी उद्योग केला, फाशीच होते आणि फाशी उचलून शपथ दिली. मी काय त्यांच्या मनात कुठल्या गोष्टी करत नव्हतो आणि करणारही नाही. इथून सुद्धा कोणी कसाही भूमिका घेतली तर मी चुकीचा रस्ता कधी राहणार नाही. घर फोडलं, घर फोडायचं भाव माझ्या आईवडिलांनी माझ्या भावांनी मला कधी शिकवलं नाही. आणि म्हणून एकच गोष्ट सांगतो, वाचणं मी बघितली दोन प्रकारची वाचणं. 6 महिन्याच्या पूर्वी सुफियाची निवडणूक होती बरोबर आहे, आणि त्यावेळेला सुनील सर उभ्या होत्या. वाचणं काय होती नेत्यांची? वाचणं होती की साहेब येतील, भावना प्रधान होतील, भावनेला हात घालतील, तर भावना प्रधान तुम्ही होऊ नका, भावना प्रधान होऊ नका. साहेब येतील, डोळ्यात पाणी आणतील आणि मत द्या म्हणून सांगतील. त्याला काही तुम्ही हे करू नका, भावना प्रधान होऊ नका. चांगले माझ्यासाठी सल्ला दिला. आजच्या वर्षात स्वतः ते वाचले का कालच्या सभेमध्ये? ह्याच्यामध्ये हा प्रश्न भावनेचा नाही, हा प्रश्न भावनेचा नाही, हा तत्वाचा आहे, विचाराचा. तत्वज्ञान गांधी नेहरू यशवंतराव चव्हाण यांचे विचार आम्ही घेतलेले आणि त्या विचारांनीच काम करतो, त्या विचारांनी काम करणार. विचारधारा गांधी नेहरू यशवंतराव चव्हाण महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर शाहू राजे या सगळ्यांची विचारधारा ही माझी विचारधारा आणि त्या विचारधारेच्या रस्त्याने काम करणं ही माझी पद्धत आहे. त्याच्यामध्ये चर्चा नाही आणि म्हणून इथून फिरत जात असताना महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष घालेल. उद्या महाराष्ट्राची सत्ता बदलायची इच्छा आहे. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडतोय. गेले जवळपास 4 महिने महाराष्ट्राचे अनेक तालुके मी तुमच्या भाषे केले आणि त्याचं कारण महाराष्ट्राची सत्ता मला बदलायची. महाराष्ट्राची सत्ता ही सामान्य लोकांच्या असेल. महाराष्ट्राची सत्ता शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध काम करतात त्यांच्या हातातनं घ्यायचे आणि सामान्य माणसाचं राजकारण करण्याच्यासाठी सत्ता घ्यायची आणि त्यासाठी ही सत्ता त्या ठिकाणी हवी. आणि ते करायचं असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकजुटीनं आपली शक्ती उभी केली पाहिजे. स्थानिक प्रश्न असतात, आता स्थानिक प्रश्न एक मोठा प्रश्न होऊन गेला आणि तो म्हणजे जिल्हा भागाचा जाणारी शेस आहे. जाणारी शेसाची फुलंदर या योजनेची सुरुवात कोणी केली हे लोकांना माहिती आहे, पण ते काम अर्धच आहे. आणखीन काम करायचं. गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ही योजना सुरू केल्यानंतर मी नाही, पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्ष 5 बंदारे खात्याचं काम पुन्हा करेल. आता ज्यांच्याकडे काम आहे आणि त्यांच्याकडून 20 वर्षात जनाई शेतकऱ्यांची कामं होत नसतील तुम्हाला लक्ष घालावं लागेल. ही निवडणूक संपल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे सरकारी दिसतील, सरकारमधले मंत्री दिसतील त्यांचेही सरकारी घेईल. उद्या अजितदादा सरकारचे दिसतील त्यांचे मंत्री सरकारी घेईल. आणि त्याचं कारण
त्या जिल्ह्यात भागातल्या लोकांना त्यांच्या शेतीला काही ना काहीतरी असवायचं पाणी द्यायचं ही अपेक्षा आहे. आणि ते करण्याच्याबद्दलचा आग्रह धरणं, कृषी करणं याच्यावर माझं अधिक लक्ष केंद्रित होईल एवढाच विश्वास आज या निमित्तानं या ठिकाणी दिसतो. निवडणुकीला नव्या फेरीचा प्रतिनिधी दिला, तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं 26-27 30 वर्ष मी काम केलं महाराष्ट्रात, 25-30 वर्ष दिल्लीमध्ये केलं, नंतरच्या काळामध्ये अजितदादांचं केलं, 25-30 वर्ष आपण संधी दिली. आणि नेहमी नवीन नेतृत्व तयार करायचं असतं उद्याचा विचार करून, आणि उद्याचा विचार करून त्या ठिकाणी तयार करायचं त्या हेतून हा निर्णय आम्ही युगेंद्रचा घेतलेला आहे. उत्तम शिक्षण आहे, परदेशात आहे, अमेरिकेसारख्या देशात शिकून आलं आहे, आल्यानंतर शेती कारखानदारी याच्यात किती लक्ष देतील याची माहिती नव्हती. पण फलटणच्याजवळ साखर कारखाना उभा केला, अतिशय चांगला कारखाना म्हणून त्या कारखान्याचं लौकिक आहे. ती सगळी जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि यशस्वी करून दाखवली. काम सांगितल्याच्यानंतर उत्तम करायचा हा स्वभाव दिसला. विद्यापीठ सण संसद त्यांना घेतलं, तिथेही काम चांगल्या पद्धतीनं होत आहे. मग चांगल्या पद्धतीने काम करणारी नवी पिढी हिला अधिक संधी देणार, अधिक मोठं करणार. आणि उद्याच्याला तुम्हा लोकांच्या भरसाला हजार लावणार एक नेतृत्व तयार करणं याची गरज आहे. त्या गरजेच्या होती ही उमेदवारी या ठिकाणी आहे. त्यांची खून तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, ही त्यांची खून तुम्ही लक्षामध्ये घ्या. तुतारी वाजवणारा माणूस नुसतं तुतारी म्हणून आता त्यांनी घोटाळा होतो. तुमच्या बोलण्यात तुतारी तुतारी होतं. मागच्या वेळेला सातारची निवडणूक आपण हरलो आणि तिथं काहीतरी पाहिजे आणि त्याला वेळीच मतं गेली किती 38,000. आता नाशिक जिल्ह्याचे 21 दिंडोरी 1,25,000 आसपास मतं चुकली. आणि त्यामुळे आपल्या गावामधल्या प्रत्येक माणसाला आया बहिणींना भोजन झाल्यांना माणूस सुताजी वाजवणार माणूस हा शब्द त्यांच्या डोक्यात बसला ते सांगा करून घ्या आणि त्या प्रकारचं मतदान करून घ्या. माझी खात्री आहे की बारामती तुम्हाला सोडणार नाही. पण एक गोष्ट सांगतो, निवडणुकीमध्ये कुणी काही बोललं ते शांत डोकं ठेवायचं, नम्रता कायम ठेवायची. कुणी काही केलं, कुणी आले म्हणलं तर कार्य म्हणायचं नाही, खाली वाद करून जायचं. आपल्याला किती कुणी काही घोषणा दिल्या रामकृष्ण हरी त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. त्या रस्त्याने जायचं, कुणाही व्यक्तिगत टीका करायची नाही. विरोधक वजील झाली असतील त्यांचाही सन्मान ठेवायचा. राजकीय मतं वेगळी असतील, व्यक्तिगत काही भांडणं नाही. ही भूमिका आपण सगळ्यांनी घ्यायची आणि संयमानं निवडणूक कशी लढवली जाते हे बघायचं असेल तर वारामतीत जावं असं लोक म्हणतील असा तुमचा लौकिक वाजून घ्या एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे दोन शब्द संपवतो.